नमस्कार, मी दीपक जाधव, जुपूर तालुका, चांदवड जिल्हा, नाशिक। माझं जे लोकेशन आहे ते नाशिक जिल्ह्यात सोग्रस फाटा, नॅशनल हायवे 3 पासून दक्षिणेला माझा प्लॉट आहे। तर मी 12 नोव्हेंबरला युक्सेल कंपनीच्या अब्राम आणि रेना या दोन व्हरायट्यांची लागण केली। तर साधारण 80 ते 85 दिवसामध्ये त्या चालू झाल्या, म्हणजे 12 फेब्रुवारीच्या आसपास या वरायट्या चालू झाल्या। आत्तापर्यंत म्हणजे आज तारीख आहे 8-9 एप्रिलपर्यंत 21 टन माल गेला आहे या वरायट्यांमध्ये। आणि याचा विशेष असा सांगतो की या वरायट्यांमध्ये व्हायरस नाही आणि उष्णतेला टॉलरन्स आहे आणि पावडरी मिल्डूला चांगला टॉलरन्स आहे या वरायट्यांमध्ये। आणि व्हायरसचं प्रमाण अगदी अत्यल्प, म्हणजे नाहीचे असं म्हणा, 100% व्हायरस मुक्त प्लॉट आहे। आणि भुरीचा आतापर्यंत अटॅक झाला नाही। मी इथून मागे 14 वर्षापासून शिमलाच करतो, तर त्याच्यामध्ये विविध व्हरायटी घेतल्या मी, सिमिनीच्या घेतल्या, सिजेंडाच्या घेतल्या, पॅलेडिन होती, पण मोठ्या प्रमाणात भुरी यायची, सगळेच डाव भुरीवरचे मॉलिक्युल वापरून पाहिले। पण याच्यामध्ये विशेष असं काही केलं नाही मी, तंत्र हाय तेच प्रॅक्टिस केली, पण त्याच्यामध्ये भुरीचा अटॅक अजिबात नाही, भुरीचा कुठलाही बी त्याच्यामध्ये अटॅक दिसत नाही। आणि फळ हे खूप असं वेगळा शेप नाही त्याच्यामध्ये, चांगल्या प्रकारे, आणि पानाची जी लिप आहे ती साईज ती जाड आहे, त्याच्यामुळं व्हायरस त्या थ्रिप्सला पण एवढं काही अटॅक होत नाही याच्यामध्ये। आणि आपटेकला पण चांगलं डम्पिंग हा इश्यू नाही। परत दुसरं, आतापर्यंत पुऱ्या प्लॉटमध्ये एकही झाड डम्पिंग झालेलं नाही, आपण पाहू शकता। कमीत कमी आमच्याकडे टेम्परेचर आज 42 अंश सेल्सिअस आहे आणि एवढ्या टेम्परेचरला साध्या शेडनेटमध्ये वायरोप नेट आहे माझं आणि एकदम साध्या याच्यामध्ये मी सक्सेस केली आणि पॉलिहाऊससारखं उत्पादन काढलेलं आहे। 20-21 टन 1.5 महिन्यात उत्पादन काढणं काही सोपं नाही तेवढं। आणि तुम्ही पाहू शकता फळ, म्हणजे अगदी चंद्रपूर खालोखाल टेम्परेचर आहे। परवा 42 अंश सेल्सिअस तापमान होतं आमचं, एवढं उच्च तापमान आहे। आणि त्याच्यामध्ये सुद्धा ही व्हरायटी तगदरून आहे, याचं एक विशेष आहे खरं। आणि याचं सगळं श्रेय मी युक्सेलच्या व्हरायट्यांना देतो की त्यांच्यामुळे मला चांगलं झालं। मी एक साधारण शेतकरी आहे, पण या व्हरायट्यांमुळे मी एक सांगतो की कर्जातून मुक्त झालो असं। धन्यवाद। हो।